नमस्कार कोल्हापूरकर. गाब नावाचा सिनेमा आम्ही 21 तारखेला घेऊन येतो आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण आपल्या शहरभर ऑटो फिरतो आहे, पॉम्पलेट वाटल्या जात आहेत आणि सगळीकडे बोलबाला आहे गाबचा. गाबचा नाही, मला तर वाटतं हा कोल्हापूरकरांचा बोलबाला आहे, कारण निर्माता कोल्हापूरचा आहे, दिग्दर्शक लेखक कोल्हापूरचे आहे, म्युझिक डिरेक्टर कोल्हापूरचे आहे, गाणं म्हणणारे कोल्हापूरचे. खरं म्हणजे हा सिनेमा कोल्हापूरचा आहे आणि आम्ही दोघे पाहुणे कलाकार आहे याच्यामध्ये, मी आणि सायली. त्याच्यामुळे या सिनेमाचं काय करायचं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. आपल्या माणसांना कसं मोठं करायचं हे कोल्हापूरकरांना चांगलं कळतं. कोल्हापूरकरांना बाहेरच्यांनाही कसं मोठं करायचं त्याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर आहे. माझा पहिला सिनेमा मनातल्या उन्हात हा कोल्हापूरकरांनी केलेला आहे आणि मला लॉन्च कोल्हापूरकरांनी केलेले, त्यामुळे या सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्या. गाब म्हणजे काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, नसेलही पडला, कारण कोल्हापूरकरांना माहिती आहे. पण गाब म्हणजे गर्भ आणि रेडा म्हशीचं जेव्हा मेटिंग होतं त्यानंतर जो गर्भधारणा होते, तर असा प्रश्न पडला असेल की काय याच्यावरती का सिनेमा करायचा. तर स्त्रियांमध्ये होणारी म्हणजे मेल फिमेलमध्ये होणारी स्त्रियांची कमी संख्या आणि रेडा म्हशीमध्ये कमी होणारी मेलची म्हणजे रेड्यांची कमी संख्या यावरती हा भाष्य करतो आणि मानवी भावभावनांचं एक वेगळं विश्व हा सिनेमा उलगडून दाखवतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा खूप घटना असतात ज्या किंवा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात पण त्या राहून जातात आणि त्याचं ब्लेम आपण इतरांवर करत असतो. पण त्याची शक्यता इवाना त्याच्यापेक्षा जास्त शक्यता आपल्यामध्ये असते की आपण काहीतरी वेगळं या जगात करून दाखवू शकतो. तर आपण स्वतःकडे वळून बघतो का? तर आपण बघत नाही. तर हा सिनेमा खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःकडे वळून बघायला लावणारा सिनेमा आहे. खूप छान लव्ह स्टोरी आहे, धमाल गाणी आहे, मजा आहे, मस्ती आहे आणि एक छोटासा सोशल संदेश पण आहे. त्यामुळं इतकं जर भरभरून कोल्हापूरकरांनी कोल्हापूरकरांसाठी बनवलं आहे तर आपण मागे राहू नका. सगळ्यांनी या, उत्तम प्रतिसाद द्या आणि आम्हालाही सांगायला लावू द्या. मी मराठवाड्याचा तर मराठवाड्याला बघा, कोल्हापूरला असा चालला आहे सिनेमा, आपल्याकडेही होऊ द्या जरा जोरात. थँक्यू.